कपड्यांचा ढीग जर तुम्हाला दुकानात आढळला तर तुम्ही कपडे कसे विकत घ्याल? सर्व भाज्यांचं मिश्रण तुम्हाला बाजारात आढळलं तर तुम्ही भाज्या घ्याल? डाळ, तांदूळ आणि इतर किराणा मालाचं मिश्रण आढळल्यास किराणा सामान विकत घ्याल? सगळं काही वेगळं झालं तर सोपं होणार नाही का? अशाच प्रकारे कचरा वेगळा झाल्यास कचऱ्यावर प्रक्रिया करणंही सोपं जातं. प्रत्येक सुक्या कचऱ्यासाठी निळ्या रंगाचा डबा, ओल्या कचऱ्यासाठी हिरव्या रंगाचा डबा, धोकादायक कचऱ्यासाठी लाल रंगाचा डबा. सुका कचरा, काच, लाकूड, चामडं, प्लास्टिक, धातू, कापड, रबर, कागद इत्यादी. ओला कचरा, फळाची साल, उरलेली भाजी, कातडी, न शिजवलेलं अन्न, कॉफी किंवा चहा पावडर, बागेचा कचरा जसं पानं आणि फळं. धोकादायक कचरा, डायपर, सॅनिटरी नॅपकिन, पेंट ड्रम, तुटलेले बल्ब, ट्यूबलाइट, बॅटरी, रासायनिक घटक इत्यादी. सौजन्य, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर. आज गेले 7 दिवस एसटी कामगार रस्त्यावर बसलेला आहे. एसटी कामगारांच्या ह्या आंदोलनासाठी कुठलेही मंत्री किंवा कुठलेही आमदार ह्याच्यामध्ये लक्ष देत नाही आहेत. राज्य शासनात झोपले गेलेलं आहे. त्याच्या निषेधार्थ आम्ही सगळेजण एकवटलेले आहेत. ह्याच्यामध्ये आमची कुठलीही संघटनेने आम्ही सगळे कर्मचारी एक होऊन आम्ही ह्याचा लढा चालू केलेला आहे. पहिले युवक पुराणी हा लढा चालू केला होता. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व बाकीचे मंडळी आम्ही आज इथे येऊन बसलेले आहेत. कालपासून जेव्हा शासनाने आमच्या महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी चालू केलं की बाबा 376 लोकांना निलंबित केलं आहे, त्यानंतर संध्याकाळपर्यंत आम्हाला बातमी कळली की 900 लोकांना साधारण निलंबित केलेलं आहे. त्यावेळेसच मी सांगितलं की बाबा मी कालपासून अन्नत्याग उपोषण चालू केलेलं आहे. जोपर्यंत हे निलंबन मागं घेत नाहीत आणि जोपर्यंत विलिनीकरणाचा लढा पूर्ण होत नाही तोपर्यंत मी हा अन्नत्यागचा लढा चालू ठेवणार आहे. आज गेले 7 दिवसापासून जे युवक कर्मचारी वर्गाने पगारी संदर्भात ज्या अनियमित वेतन दिलं जातं अशा अनेक अडचणीमुळं दैनंदिन आर्थिक अडचण वाढत चाललेली आहे. कर्मचाऱ्यांना त्या अडचणीचा सामना करणं अशक्य होत असल्यामुळे राज्यभरातून जवळजवळ 37 ते 40 आत्महत्या आत्तापर्यंत झालेल्या असूनसुद्धा राज्य शासनानं कुठलीही दखल घेतलेली नाही. त्यामुळं कोणतीही संघटना यात सहभागी नसून सर्व कर्मचारी एकत्रित येऊन संघटनाविरुद्ध हा आंदोलन सुरू आहे. तसेच शासनानं काल जे निर्णय घेतलेला आहे, प्रशासनाने 900 कर्मचाऱ्यांवर कारवाई केली, त्यामुळं माझे सहकारी मनोज मुदलियार हे अन्नत्याग उपोषण करीत आहेत. आम्ही सर्वजण त्यांच्याबरोबर शेवटपर्यंत राहणार आहोत. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन असंच चालणार आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगचा वापर करूया, यंदाचा उन्हाळा सुसह्य करूया. पावसाच्या पाण्यापासून रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धतीनं जवळपास 50,000 लिटर पाण्याची आपण बचत करू शकतो. 5 लोकांच्या कुटुंबाला दरवर्षी 5,000 ते 10,000 लिटर पाण्याची गरज असते. छतावर कनेक्शन देऊन पाईप मध्ये थोडेसे बदल करून आपण या पद्धतीचा वापर करू शकतो. चला तर मग आपल्या या वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल ते पाहूयात रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून. तेव्हा आजच रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प समजावून घेऊया आणि पावसाच्या पाण्याचा होणारा अपव्यय टाळूया. जाणून घेऊयात रेन वॉटर हार्वेस्टिंग कसं करावं. आपल्या घराच्या छतावर पावसाचं पाणी एकत्रित करण्याची सुविधा करा. छतावरून स्टोरेज टँक कडे येणारे सर्व पाईप जोडा. एकत्रित केलेले पाणी स्टोरेज टँक ला जोडा. या पाईप मध्ये फिल्टर जोडणे आवश्यक आहे. परकोलेशन टाकीत आउटलेट उपलब्ध करून द्या. ओव्हरफ्लो झालेल्या पॉइंट करता परकोलेशन पीट उपलब्ध करा, जेणेकरून भूजल भरण्यास मदत होईल.